नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंप्ली मराठीमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलिंगड कापून त्यातल्या बिया सेपरेट करण्याची एक सोपी पद्धत त्याचबरोबर या कलिंगडपासून दोन टेस्टी अशा रेसिपीसुद्धा आज आपण पाहणार आहोत ज्या या उन्हाळ्यामध्ये नक्कीच उपयोगाच्या ठरतील चला तर थोडाही उशीर न करता आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कलिंगड घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी या कलिंगडचा वरचा आणि खालचा भाग आपण कट करून घेणार आहोत त्यामुळे हे कलिंगड या चॉपर बोर्डवरती व्यवस्थित उभं राहील त्यानंतर चाकूच्या सहाय्याने या कलिंगडाची जेवढी काही ही, ही जाडसर साल आहे ती सगळ्यात आधी कट करून घ्या साल कट केल्यानंतरसुद्धा यावरती अगदी पांढरट अशी एक पातळ लेअर आपल्याला दिसते तीसुद्धा चाकूच्या सहाय्याने आपल्याला कट करून घ्यायची आहे चाकूच्या साह्याने यावरती जेवढी काही पांढरी लेअर आहे ती आपल्याला काढून घ्यायची आता या पूर्ण कलिंगडापैकी फक्त अर्धाच भाग मी आता वापरणार आहे त्यामुळे अगदी हे कलिंगड मी कट करून आता या कलिंगडाच्या आपल्याला पात्तर स्लाईज करून घ्यायच्यात यातली एक स्लाईज हातात घेतल्यानंतर जिथे या स्लाईजवरती सगळ्यात जास्त बिया आहेत तिथे बरोबर अशी ही स्लाईज उघडून घ्यायची आहे किंवा यावरती चाकूच्या साह्याने एक कट लावायचा आहे कट लावल्यामुळे तुम्ही पाहाल या ज्या बिया आहेत कलिंगडापासून बऱ्यापैकी सेपरेट होतात आता या बिया तुम्ही चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने सहज सेपरेटही करू शकता आणखीन एक स्लाईज मी तुम्हाला दाखवतेय तर जिथे जिथे बिया असतात तिथे सहज हाताने सुद्धा ही स्लाईज उघडते किंवा चाकूच्या सहाय्याने यावरती कट करून घ्या कट केल्यामुळे अगदी चिकटलेल्या या बिया कलिंगडापासून सहज सेपरेटही होतात तर तुम्ही पाहिलं अगदी मिनिटभरातच कलिंगड आपलं कट करून झालं आहे त्याचबरोबर त्यातल्या बियासुद्धा आपण सेपरेट केल्या आता याच कट केलेल्या फ्रेश अशा कलिंगडापासूनच अगदी रिफ्रेशिंग असा ज्यूस कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे मी बिया नसलेलं हे एक कप कलिंगड घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला लागेल दोन ते तीन चमचे साखर एक छोटा अर्धा चमचा सेंधो मीठ आणि लिंबाचा रस सगळ्यात आधी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप कलिंगडाचे तुकडे आपण घ्यायचे आहेत यामध्ये बी नाही तर एक कप कलिंगड त्याचबरोबर दोन ती तीन ते तीन चमचे साखर आपण यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं सैंध मीठ आणि थोडंसं लिंबाचं रससुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यामुळे याचा एक छान पल्प सगयत तयार झाला आहे सगळ्यात आधी गाळणीच्या साह्याने तो आपण गाळून घेणार आहोत तयार ज्यूस सर्व करण्याआधी काचीच्या ग्लासमध्ये एक ते दोन बर्फाचे तुकडे ॲड करा त्यामध्ये आवडत असल्यास तुम्ही थोडंसं जिरेपूड ही ॲड करू शकता यानंतर यावरती आपण हे ज्यूस ॲड करणार आहोत तर इथे पुदिनाची पानं आणि एका लिंबाच्या स्लाईससोबत हा ज्यूस तुम्ही छान गार्निश करून सर्व करा आणि रिफ्रेशिंग असा हा कलिंगड ज्यूस आपला तयार आहे अशाच प्रकारे याच कलिंगड ज्यूसपासून आपण कलिंगड पॉप्सिकल्स म्हणजे मार्केटमध्ये जसे बर्फाचे गोळे किंवा पॉप्सिकल्स मिळतात अगदी तसेच कुठल्याही कलरशिवाय कुठल्याही प्रिझर्वेटिव्हशिवाय शिवाय फ्रेश अशा या कलिंगडाच्या ज्यूसपासूनच आपण हे कलिंगड पॉप्सिकल्स बनवणार आहोत आणि त्यासाठी आत्ताच बिया काढलेलं हे दोन कप कलिंगडाचे तुकडे आपण घेतलेले आहेत जे मिक्सरच्या भांड्यात ॲड करायचे आहेत त्याचबरोबर या कलिंगडाच्या तुकड्यांप्रमाणेच यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि थोडासा सैंध मीठ आपण यामध्ये ॲड करणार आहोत छान टेस्ट येण्यासाठी इथे आपण दोन ते तीन पुदिनाची पानं यामध्ये ॲड करायची आणि हा ज्यूस मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवल्यानंतर आता हा ज्यूस आपल्याला गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचा आहे आता हा गाळून तयार झालेला कलिंगडाचा ज्यूस त्याचबरोबर यामध्ये अगदी अर्धा कप बारीक कट केलेले कलिंगडाचे तुकडेही आपल्याला ॲड करायचे आहेत हे छान मिक्स करा आणि हा तयार ज्यूस आता आपल्याला ॲड करायचा आहे कुल्फी मोल्डमध्ये आणि हे जे ज्यूस आहे ते कमीत कमी सहा तासासाठी आपल्याला मध्ये सेट करण्यासाठी ठेवायचे आहेत तर सहा तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी होम मेड कुठल्याही कलर आणि कुठल्याही शिवाय आपला कलिंगडाचे हे पॉप्सिकल्स तयार झालेले आहेत तर घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना बाहेरचे विकतचे कलर्स ॲड केलेले पॉप्सिकल्स देण्यापेक्षा अगदी घरात तयार केलेल्या फ्रेश ज्यूसपासून तुम्ही असे पॉप्सिकल्स नक्कीच बनवून देऊ शकता सो so फ्रेंड्स आय होप की आजच्या या व्हिडिओतील कलिंगड कट करण्याची ही ट्रिक त्याचबरोबर कलिंगडाच्या या दोन रिफ्रेशिंग अशा रेसिपी तुम्हालासुद्धा नक्कीच आवडल्या असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिंपली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे त्याचबरोबर सबस्क्राईब बटनसमोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका